जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतेय पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर वन असे आपल्या या टिकर मराठी युट्यूब चॅनलवर. सध्या टिकर मराठीने तुमच्यासाठी T20 किंवा T20 किंवा T10 अशा पद्धतीने सिरीज चालू केली आहे, ठीक आहे, ज्यामध्ये आता 10 प्रश्न असतील, 20 प्रश्न 20 मिनिटात असतील किंवा 20 प्रश्न असतील. तर प्रत्येक शिक्षक आपापल्या परीने तुमच्यासाठी बरीच मेहनत करत आहे. तुम्हाला ही एक मेहनत करायला सांगितली होती, ती म्हणजे 100 डेज चॅलेंजचा व्हिडिओ पाठवायला, ठीक आहे. जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही व्हिडिओ पाठवाल तेवढ्या लवकरात लवकर आपण लाईव्ह येणार आहोत, ठीक आहे. त्यामुळे आता तर आपल्याला टॉपिक वाइज प्रश्न पाहिजे आहे, ठीक आहे. माझी बुद्धिमत्ताची T20 सिरीज चालू आहे, ज्यामध्ये तुम्हाला दररोज मी प्रत्येक टॉपिकचे 1-20 प्रश्न घेऊन येते. मोस्टली ते माझ्या परीने मी प्रत्येक टाईपचे घेऊन यायचा प्रयत्न करत असते, पण टाईप वेगवेगळे आहेत आणि खूप आहेत, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी ते जमत नाही किंवा पॉसिबल होत नाही, ठीक आहे. आजचा आपला टॉपिक आहे दिशाज्ञान. तर दिशाज्ञानवर 20 प्रश्न आपण सोडवणार आहोत, ठीक आहे. दिशाज्ञानचे प्रश्न सोडवताना वाचता वाचता सोडवणार आहोत, त्यामुळे प्रश्न वाचून मग सोडवल्यावर खूप टाइम जातो हे तुम्हाला आतापर्यंत कळलं असेल. त्यामुळे प्रश्न वाचला आणि सोडवलं, वाचला सोडवलं, वाचला सोडवलं की त्याचं आपल्याला बेनिफिट जरा एक 10-20 सेकंद तरी आपले नक्कीच वाचतात. मग आता हे वाचा वाचा झालं असेल की पटकन सेशनला लाईक करून घ्यायचं आहे, म्हणजे आपण आपल्या प्रश्नांकडे वळूयात. प्रश्नांकडे तर वळणारच आहोत, पण त्याआधी ज्यांनी प्राऊड फील करून दिलेलं असे 260+ विद्यार्थ्यांचा पुन्हा एकदा टिकर मराठी रिझल्ट दाखवत आहे, कारण याच्यानंतर तुमचेच रिझल्ट दिसणार आहे. आजचा पहिला प्रश्न पाहूयात. आहात तयार? प्रश्न वाचता वाचता सोडवायचा आहे. राधिका तिच्या घरापासून 50 मीटर अंतर दक्षिणेला गेली, त्यानंतर डावीकडे वळून 20 मीटर अंतर चालत गेली, त्यानंतर शेवटी ती उत्तरेकडे 30 मीटर चालत गेली. तर ती सध्या तिच्या घरापासून कोणत्या दिशेला आहे? तिचं घर आहे इथे, ती आहे ह्या दिशेला. मग आता बघा, ही दिशा आपली कुठली असते? आग्नेय. मग ती तिच्या घरापासून आता कुठल्या दिशेला आहे? आग्नेय दिशेला. पर्याय येतोय आपला तिसरा. सोपाच प्रश्न होता. पुढला प्रश्न दुसरा. बी हे गाव ए गावाच्या उत्तरेला आहे, सी हे गाव. बरं, बी हे गाव ए गावाच्या उत्तरेला बी आहे, सी हे गाव बी गावाच्या पूर्वेला आहे, बीच्या पूर्वेला सी आहे, डी हे गाव ए गावाच्या डावीकडे आहे, एच्या डावीकडे डी आहे. तर सी हे गाव डी गावाच्या कोणत्या दिशेला आहे? डी पासून ते आहे ह्या दिशेला. ही दिशा असते आपली ईशान्याची, म्हणजे सी हे गाव डी गावाच्या कोणत्या दिशेला आहे? ईशान्याला. वाचतोय ना खरंच टाइम? जाऊया तिसऱ्या प्रश्नावर. सकाळी 7 वाजता नरेश सूर्याकडे पाठ करून चालू लागला, नंतर डावीकडे वळून चालला, मग उजवीकडे वळल्यानंतर शेवटी डावीकडे चालत जाऊन थांबला, तर आता त्याचं तोंड कोणत्या दिशेला आहे? उत्तर, नैऋत्य, पूर्व, पश्चिम. 7 वाजता नरेश सूर्याकडे पाठ करून चालत होता. सकाळी 7 वाजता सूर्य पूर्वेला उगवतो, तो पाठ करतोय म्हणजे पश्चिमेकडे चालतोय, मग डावीकडे वळाला, त्याच्यानंतर उजवीकडे वळाला, पुन्हा डावीकडे वळून चालू लागला, तर आता तो जात आहे खालच्या दिशेला. खाली दिशा आहे दक्षिण. पर्याय येतोय चौथा. सेशनला लाईक हवेत हा मला, लाईक आणि कमेंट हवेत, सिरीज जर बंद पडायची नसेल तर. पुढला चौथा प्रश्न. क्ष हा पूर्वेच्या दिशेने चालू लागला, काही वेळेने तो उजवीकडे वळून चालू लागला, नंतर तो डावीकडे वळाला, पुन्हा उजवीकडे वळून चालू लागला, तर तो शेवटी कोणत्या दिशेकडे चालला असं म्हणावं लागेल? उत्तर, दक्षिण, पश्चिम, पूर्व. थोडी आकृती सारखीच येईल. क्ष पूर्वेच्या दिशेने चालू लागला, उजवीकडे वळाला, मग डावीकडे वळाला, पुन्हा उजवीकडे वळाला, कुठे चाललाय तो? खाली दक्षिण दिशेकडे. परत उत्तर ते चाललंय. उजव्या डावामध्ये फक्त कन्फ्यूज होऊ नका. चौथ्या प्रश्नानंतर पाचव्यावर जाऊयात, पण त्याआधी श्री रामनवमी धमाका ऑफर मध्ये तुम्हाला टिकर मराठीची 10वी बॅच म्हणजे टार्गेट कॉम्बो बॅच तुम्हाला 2500 वर्ण फक्त 999 ला मिळत आहे येत्या 25 एप्रिल पर्यंत. ज्यांना बॅच घ्यायची आहे आणि बॅच बद्दल वैशिष्ट्य जाणून घ्यायचे, त्यांनी आपल्या ऑफिस नंबरवर
म्हणजे 8233007373 नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपल्या टिकर मराठीचं ऍप डाउनलोड देखील करायचंय. वळूयात प्रश्नांना. पिंकी पूर्वेच्या दिशेने 600 मीटर अंतर कापते, डावीकडे वळून 500 जाते, डावीकडे वळशी 600 जाते, पुन्हा डावीकडे वळते, 500 अंतर कापून थांबते, तर सुरुवातीच्या स्थानापासून ती आता किती मीटर अंतरावर आहे? 500, 600, 2000, 2000. पिंकी पूर्वेच्या दिशेने 600 मीटर अंतर कापते, त्यानंतर डावीकडे वळून 500 जाते, त्यानंतर पुन्हा डावीकडे वळते आणि 600 जाते, आणि त्यानंतर पुन्हा डावीकडे वळते आणि 500 जाते. तर जिथून तिने सुरुवात केलेली तिथेच येऊन थांबते. मग ती सुरुवातीच्या स्थानापासून आता किती मीटर अंतरावर आहे? शून्यावर. कारण ती जिथून सुरुवात केली गोल फिरून तिथेच आली. पण एकूण जर विचारलं असतं तर 6, 6, 12, 5, 5, 10, 2000, 2000 उत्तर आलं असतं कधी, तर एकूण विचारलं असतं तर. पाचवा संदर्भ सहावा. मनीष उगवतीच्या दिशेकडे 12 मीटर अंतर चालून गेल्यावर, उगवती दिशा पूर्व 12 किलोमीटर अंतर चालून गेल्यावर, डावीकडे वळाला 9 मीटर अंतर चालला, पुन्हा डावीकडे वळाला 24 मीटर अंतर गेला, 12, 12, 24, तो डावीकडे वळून 18 मीटर अंतर चालत जाऊन थांबला, 9, 9, 18. तर तो मूळ ठिकाणावरून सध्या किती अंतरावर आणि कोणत्या दिशेला आहे? मूळ ठिकाणी ते इथून तो सध्या आहे ह्या दिशेला. ही तर आहे आपली नैऋत्य दिशा. म्हणजे पर्यायांमध्ये नैऋत्यवाला एकच पर्याय, पर्याय दुसरा. 15 कॉमन आहे, कसं काय आपण पाहूयात. आता हा तयार होईल आपला त्रिकोण. बघा, ही बाजू 9, ही बाजू 9, म्हणजे ही पण 9, मग ही पण 9, 9, 9, 18 होते. एक बाजू 9 भेटली, ही बाजू 12, म्हणजे ही पण 12, 12 आणि 12, 24 होतात. ठीक आहे, मग एक बाजू 12 भेटली, मग 9 चा वर्ग 81, 12 चा वर्ग 144, 81, 144, 225. उत्तर येत आहे 15. 15 मीटर नैऋत्यला, पर्याय दुसरा. बरोबर आहे का? हो ना, मूळ ठिकाण इथे होतं. इथून तो आता इथे आहे तर नैऋत्य येईल. इथून मूळ ठिकाण विचारलं असतं तर उत्तर ईशान्य आलं असतं. गडबड करू नका. चला, सातवा प्रश्न. आराध्या राज आपल्या घरापासून पूर्वेकडे 20 किलोमीटर अंतर चालत गेला, त्यानंतर उजवीकडे वळून 9 किलोमीटर अंतर चालत गेला, आणि त्यानंतर पुन्हा उजवीकडे वळून 8 किलोमीटर अंतर चालत गेला, तर तो घरापासून किती अंतरावर आहे? पुन्हा पायथागोरस येतोय का पहा बरं. येतोय, 8 रास्ताच मोठे झाले 9 पेक्षा. 1 मिनिट द्या, 8 ला आपण छोटच करतो. हे तर एक बाजू 9, 20 ना 8 गेले, पुन्हा बाजू 12 झाली. मग 1 बाजू 12, 1 बाजू 9, 12 चा वर्ग 9 चा वर्ग 144 अधिक 81, वर्गमुळात 225, पुन्हा उत्तर आलं तुमचं 15. 15 किलोमीटर पर्याय आहे चौथा. झालं. आठवा प्रश्न. एक व्यक्ती पश्चिमेला तोंड करून उभी आहे, तो प्रथम घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 90 अंश कोणात वळतो, नंतर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 135 अंश कोणात वळतो, तर त्याचं तोंड आता कोणत्या दिशेला असेल? दक्षिण, उत्तर, वायव्य, नैऋत्य, दोन पद्धती याला सोडवायला. सगळ्यात पहिले त्याचं तोंड आहे पश्चिमेला, तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 90 अंशात गेला, उत्तरेकडे आला. आता घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 135 मधन गेला, तो फायनली कुठे आला? नैऋत्यकडे. ही झाली एक पद्धत, त्याचं तोंड आहे पश्चिमेकडे. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने अधिक 90, विरुद्ध दिशेने वजा 135, म्हणजे पश्चिमेकडे 45 अंश, म्हणजे उत्तर येणार नैऋत्य दिशा. ही झाली दुसरी पद्धत.
तुम्हाला जी आवडेल ती पद्धत वापरा, फक्त सेशनला लाईक करा. त्यानंतरच्या प्रश्नाकडे वळायच्या आधी, ज्यांना 100 डेज सिरीज हवी आहे, ज्याच्या ज्यांना तुम्ही बोलत होते ना मॅडम प्लेलिस्ट बनवा 100 डेज सिरीजची, तर ही प्लेलिस्ट आपण आपल्या डिक्कर मराठी ऍप मध्ये बनवली, ज्यामध्ये फ्री कोर्स मध्ये महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये बुद्धिमत्तामध्ये 100 डेज बुद्धिमत्तामध्ये तुम्हाला 100 दिवसाचे प्लेलिस्ट प्लस 100 दिवसाचे पीडीएफ लगेच बाजूला आहेत. मग ते फायदेशीर आहे खरं तर, नाही तर पीडीएफ इकडे आणि ते लेक्चर युट्यूबला, त्यासाठी सगळ्या गोष्टी तुम्हाला मॅनेज व्हाव्या म्हणून ऍप मध्येच ठेवल्यात. 9वा प्रश्न सगळ्यात भारी. हा आता हा प्रश्न तुम्ही एकाच पद्धतीने सोडवू शकता. एक व्यक्ती आग्नेय दिशेकडे तोंड करून उभी आहे, जर तो प्रथम त्याच्या उजवीकडे म्हणजे अधिक 204 अंश कोणात, नंतर डावीकडे म्हणजे वजा 312 अंश कोणात, नंतर उजवीकडे म्हणजे अधिक 76 अंश कोणात, आणि शेवटी डावीकडे म्हणजे वजा 58 अंश कोणामध्ये वळतो, तर शेवटी त्याच तोंड कोणत्या दिशेला असेल. उत्तर आहे नैऋत्य, दक्षिण, ईशान्य, वायव्य. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं काय की या गणिताला सोडवायच्या 2 पद्धती, पण आता त्या ती वाली ही जी पद्धत आहे ही पद्धत फक्त तुम्हाला 45, 90, 135, 80, 225 याच्यामध्येच तुम्हाला लागू होईल, हो ना? बरोबर आहे. मग आता आता बघा, आग्नेय अधिक 204 वजा 112 वजा 108 अधिक 18. आग्नेय वजा 108 अधिक 18 वजा 90, आग्नेयाच्या मागे 90 अंशात जायचे, म्हणजे तुमचं उत्तर किती येणार? ईशान्य आहे पर्याय मध्ये, आहे पर्याय 3 मध्ये. अग्नेयाच्या मागे 90 अंश गेली होती म्हणजे ईशान्याला पोहोचले. 10वा प्रश्न, एके दिवशी सूर्य मावळ्याच्या वेळेला राजू शाळेतून घरी येत होता. सूर्य मावळतो पश्चिमेला, त्याचा भाऊ त्याच्या समोरच्या दिशेने येत होता. राजूला त्याच्या भावाची सावली त्याच्या उजवीकडे पडलेली दिसली, तर राजू कोणत्या दिशेकडून येत होता? उत्तर, पूर्व, दक्षिण, पश्चिम. आता नीट बघा, सूर्य मावळतीची दिशा आहे पश्चिम, सूर्याचे किरण येणार इथून आणि सावली पडणार इथून. उत्तरेची सावली जर उत्तरेकडून येत असेल तर सावली पडणार उजवीकडे, आणि जर दक्षिणेकडून येत असेल तर सावली पडणार डावीकडे. आता प्रश्न नीट वाचा. राजूला त्याच्या भावाची सावली त्याच्या उजवीकडे पडलेली दिसली. भावाची सावली कुठे पडलेली दिसली? उजवीकडे. म्हणजे राजू जर असा येत असेल, राजूचा भाऊ जर असा येत असेल, तर ही राजूच्या भावाची सावली आता ह्याच्या कुठे पडली? उजवीकडे पडली. म्हणजे हा कुठल्या दिशेला जातोय? उत्तर. भाऊ कुठल्या दिशेला येतोय? दक्षिण. उत्तर आलं उत्तर, पर्याय आला पहिलाच. उजवीकडे पडलेली दिसली ना, उत्तर इथेच दिसलं तुम्हाला, संपली गोष्ट. राजू दक्षिण दिशेकडून उत्तर दिशेकडे येत होता, तर त्यांनी विचारलं काय? राजू कोणत्या दिशेकडून येत होता? ठीक आहे, कुठल्या दिशेकडून येत होता तो? तर दक्षिणेकडून उत्तरेकडे येत होता. मग आता ह्या प्रश्नामध्ये ना असंच कन्फ्युजन, आणि त्याचा भाऊ उत्तरेकडून दक्षिणेला येत होता. दोन्ही गोष्टी, दोन्ही फरक. आता कोणत्या दिशेकडे होता हे जर म्हटलं तर त्याचं तोंड उत्तरेकडे होतं, पण तो येत होता खालून वर म्हणजे दक्षिणेकडून उजवीकडे उत्तरेकडे, आणि हा जो येत होता उत्तरेकडून दक्षिणेकडे. जंबलवाला प्रश्न आहे ना. पुढला प्रश्न 11वा, जर ए गुणिले बी म्हणजे ए हा बी च्या दक्षिणेला, ए भागिले बी म्हणजे ए हा बी च्या उत्तरेला, ए अधिक बी म्हणजे ए हा बी च्या पूर्वेला, ए वजा बी म्हणजे ए हा बी च्या पश्चिमेला आहे, तर P भागिले क्यू अधिक आर वजा एस या विधानावरून एस हा क्यू च्या कोणत्या दिशेला असेल? नैऋत्य, ईशान्य, आग्नेय, वायव्य. P भागिले क्यू म्हणजे P हा क्यू च्या उत्तरेला आहे. P काय आहे? क्यू च्या उत्तरेला आहे.
क्यू अधिक आर म्हणजे क्यू हा आर च्या पूर्वेला आहे. क्यू काय आहे तर आर च्या पूर्वेला. आर वजा एस म्हणजे आर हा एस च्या पश्चिमेला आहे. आर काय आहे तर एस च्या पश्चिमेला. एस हा क्यू च्या कोणत्या दिशेला आहे? काहीतरी गडबड आहे प्रश्नामध्ये, पण ठीक आहे, आता आपण काहीच नाही करू शकत. पी हा क्यू च्या उत्तरेला आहे. क्यू च्या उत्तरेला तर पी आहे. क्यू हा आर च्या पूर्वेला आहे. आर च्या पूर्वेला क्यू आहे आणि एस हा नाही, आर हा एस च्या पश्चिमेला आहे. एस हा क्यू च्या, नाही हा प्रश्न राहू द्या, टाटा बाय बाय करू आपण या प्रश्नाला. 12वा प्रश्न घेऊया. जर अग्नेय दिशेला पूर्व दिशा आणि नैऋत्य दिशेला दक्षिण दिशा असं म्हटलं तर उत्तर दिशेला कोणत्या दिशेने संबोधता येईल? ईशान्य, पश्चिम, दक्षिण, वायव्य. आधी मूळ दिशा काढून घ्या आणि मग झालेली फेरफार करा. पश्चिम, वायव्य, उत्तर, ईशान्य, पूर्व, आग्नेय, दक्षिण, नैऋत्य. जर आग्नेय दिशेला पूर्व म्हटलं, पूर्व इथून इथे गेली, आग्नेय इथून इथे जाणार, दक्षिण इथून इथे येणार, नैऋत्य इथून इथे जाणार, पश्चिम इथून इथे येणार, वायव्य इथून इथे येणार, उत्तर इथून इथे येणार, ईशान्य इथून इथे येणार. तर उत्तर दिशेला कोणत्या दिशेने संबोधता येईल? उत्तर दिशेला काय झालं आता? वायव्य झालं, म्हणून उत्तर काय आलं? वायव्य. पर्याय चौथाच. ठीक आहे, टिक्कर मराठीचा हिरो ठोकळा आता तुम्ही पुस्तक स्वरूपात देखील विकत घेऊ शकता. ज्या ठोकळ्यामध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाचे टॉपिक नुसार 10,000 प्लस प्रश्नोत्तरांचा संच आहे आणि पोलीस भरतीच्या तयारीसाठी तुम्हाला पोलीस शिपाई, पोलीस चालक, पोलीस काला कारागृह, SRPF आणि पोलीस बँड्समन या सगळ्यांसाठी उपयुक्त असा ठोकळा जर तुम्हाला परचेस करायचा असेल तर आपल्या टिक्कर मराठी ऍप मध्ये स्टोअर वर क्लिक करून बाय नाव केल्यानंतर प्लेस ऑर्डर करून तुम्हाला तुमचं नाव, तुमचा फोन नंबर, तुमचं ऍड्रेस आणि जवळचे ठिकाण, तुमचं पोस्ट ऑफिस व्यवस्थित टाकायचं आहे. टिक्कर मराठी कडनं पुस्तकाची डिलिव्हरी फ्री आहे. ठीक आहे, जर पुस्तक रिटर्न आलं तर दुसऱ्या डिलिव्हरीसाठी तुम्हाला पुस्तकाच्या पे करायला लागते. चलो पुढला 13वा प्रश्न. प्रश्न मोठा असेल तरी सोपा आहे, परीक्षेला येऊन गेलेला आहे. ए बी सी डी ई आणि एफ अशी सहा खेडी आहेत. डी च्या पश्चिमेला 1 किलोमीटर वर एफ आहे. डी च्या पश्चिमेला एक वर एफ आहे. ई च्या पूर्वेला 1 किलोमीटर वर बी आहे. ई च्या उत्तरेला, बरं आता इथं कुठे दिसतंय, ए च्या दक्षिणेला एक वर डी आहे. ए च्या दक्षिणेला एक वर डी आहे. ए च्या पूर्वेला एक वर सी आहे. ए च्या पूर्वेला एक वर सी आहे. तर काय लिहिलंय, ई बी सी, हा ई च्या उत्तरेला 2 वर ए आहे. ई च्या उत्तरेला 1 वर आणि 2 वर ई आहे आणि ई च्या पूर्वेला 1 वर बी आहे. 1 वर बी आहे. तर कोणती 3 खेडी एका रेषेत आहे? ए सी बी, ए डी ई, सी बी एफ, ई डी बी. कोण आहे रे? ए डी ई हे 3 एका रेषेत आहे. 14वा प्रश्न. बी च स्थान ए च्या उत्तरेस आणि सी च स्थान ए च्या पूर्वेस आहे. ए बी आणि ए सी ही अंतरे क्रमशः 5 किलोमीटर आणि 12 किलोमीटर आहे. बी आणि सी मधील म्हणजे अंतर किती किलोमीटर असेल? 60, 13, 17 आणि 7. बी च स्थान ए च्या उत्तरेला आहे, सी च स्थान ए च्या पूर्वेला आहे. ए आणि बी 5 किलोमीटर, ए आणि सी 12 किलोमीटर आहे, तर यांच्यातलं अंतर किती? बी आणि सी. एक 5चा वर्ग आणि 12चा वर्ग त्रिकूट लक्षात आहे. 5चा वर्ग 25, 12चा वर्ग 144, वर्गमुळात 169. उत्तर येतंय 13 मीटर. पर्याय येतोय दुसरा आपला. झालं, 15वा प्रश्न घ्या.
एक्स व वाय हे दोन विद्यार्थी त्यांच्या शाळेपासून घरी जाण्यासाठी चालू लागले. ते परस्पर एकमेकांच्या विरुद्ध दिशांना दीड दीड किलोमीटर गेले. शाळेपासून हा दीड गेला, शाळेपासून हा पण दीड गेला. त्यानंतर प्रत्येक जण त्याच्या उजवीकडे वळाला. हा आपल्या उजवीकडे वळाला आणि दोन गेला, हा आपल्या उजवीकडे वळाला आणि दोन गेला आणि त्यांच्या घरी पोहोचले. तर दोघांच्या घरातलं अंतर आता हे दीड अधिक दीड, दीड अधिक दीड होतात तीन, एक बाजू तीन भेटली. हे दोन अधिक दोन चार, एक बाजू तीन आहे एक बाजू चार आहे. तीनाचा वर्ग नऊ, चाराचा वर्ग सोळा, वर्गमुळात पंचवीस. उत्तर येतंय 5 किलोमीटर किंवा 5 मीटर जे दिलं असेल परीक्षेत पर्यायात. जमलं? पुढला 16वा प्रश्न पाहूयात. उगवतीच्या दिशेने 5 किलोमीटर अंतर चालून गेल्यावर राधा उजवीकडे वळाली. सरळ 4 किलोमीटर चालत गेल्यानंतर ती डावीकडे वळाली. आणखी चार, अच्छा बरोबर झालं ना रे, अच्छा सॉरी 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 सॉरी. 5 किलोमीटर चालल्यावर राधा उजवीकडे वळाली आणि चार चालली आणि मग डावीकडे वळाली आणि पुन्हा चार चालली. मग ती घड्याळाच्या सॉरी ध्रुव ताऱ्याकडे पाठ फिरवून, ध्रुव तारा उत्तरेकडे, उत्तरेकडे पाठ फिरवली म्हणजे दक्षिणेकडे चालून 8 वर जाऊन थांबली. तर आता ती तिच्या ठिकाणापासून किती वर, आता पाहूया. 5 आणि 4 9 झाले, 4 आणि 8 12 झाले. पुन्हा एक बाजू 12 भेटली, दुसरी बाजू 9 भेटली. 12चा वर्ग 144, 9चा वर्ग 81, वर्गमुळात 225. उत्तर आलं 15 किलोमीटर. पर्याय आहे तिसरा आपला. झाला 16 नंतर 17वा प्रश्न पाहूया. त्याआधी पोलीस भरतीसाठी ऑनलाईन मॉक टेस्ट आपण आपल्या टिकर मराठी ऍप मध्ये मंथली 99 रुपयाला ठेवली आहे, ज्यामध्ये तुम्हाला दररोज रात्री 8 वाजता प्रत्येक विषयाचे आणि एक फुल लेंथ 100 डेज टेस्ट मिळणार आहे, ज्यामध्ये सोमवारी मराठी व्याकरण, मंगळवारी बुद्धिमत्ता, बुधवारी सामान्य ज्ञान, गुरुवार अंकगणित, शुक्रवार चालू घडामोडी आणि शनिवारी फुल लेंथ 100 मार्काचे टेस्ट तुम्हाला सोडवता येईल. ठीक आहे, अधिक माहितीसाठी ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करा. पुढले काही प्रश्न. एक माणूस 15 किलोमीटर दक्षिणेला चालला आणि नंतर उजवीकडे वळाला आणि 13 किलोमीटर चालला. त्यानंतर 25 किलोमीटर चालला, कुठे रे, अच्छा डावीकडे वळून 25 किलोमीटर चालला. तर तो आरंभ स्थळाच्या कोणत्या दिशेला आहे? आरंभ स्थळाच्या आहे या दिशेला, ही आहे नैऋत्य दिशा. पर्याय येतो पहिलाच. जमलं का? दक्षिणेकडे 15 गेला, उजवीकडे 13 गेला आणि डावीकडे चालला आणि 25 गेला. 15 13 25, आता पोहोचला तो नैऋत्यकडे. 18वा प्रश्न. शाहीद शाळेत जाण्यासाठी 100 मीटर दक्षिणेकडे गेला, तेथून डावीकडे वळून 200 मीटर गेला, तेथून पुन्हा उजवी मित्राकडे, अच्छा डावीकडे वळून 100 गेला, मित्राच्या घरी पोहोचला, तिथून मित्रासह तो पूर्वेकडे 400 मीटर अंतर चालत गेला आणि शाळेत पोहोचला. तर घर आणि शाळा यामधलं अंतर किती? हे 400 आहे, हे 200 आहे. 400 आणि 200 तर 600 होत. शाळा घराच्या कोणत्या दिशेला आहे? हे घर, ही शाळा आहे ह्या दिशेला, ही दिशा बसते पूर्व. उत्तर आलं 600 मीटर पूर्वेकडे. पर्याय आहे दुसराच. जमतोय प्रश्न, देऊयात मग पुढल्या प्रश्नाकडे. चला. मनीने त्याचा मित्र नादिरला त्याच्या घरी भेटण्यासाठी स्वतःच्या घरापासून अग्नेय दिशेला 3 किलोमीटर अंतर चालवली. स्वतःच्या घरापासून अग्नेयला 3 किलोमीटर अंतर गाडी चालवली. तेथून 5 किलोमीटर नैऋत्य दिशेकडे गाडी चालवून, तेथून 5 किलोमीटर नैऋत्य दिशेकडे गाडी चालवून ते दोघ हे मुला त्याच्या घरी भेटले. तेथून ते तिघ मित्र 11 किलोमीटर ईशान्येला नैऋत्य, अच्छा 11 किलोमीटर ईशान्येला, 5 आणि 6 11,
ईशान्येला गेले. 3 किलोमीटर वायव्येला, 3 किलोमीटर वायव्येला, आणि शेवटी 11 किलोमीटर नैऋत्येला गेले. तेथे थांबले. स्वतःच्या घराच्या सर्वात जवळ कोण आहे हे असं झालं. बरोबर, काय झालं आपण लिहिलं नाही. मनी त्याचा मित्र नादिरला त्याच्या घरी भेटण्यासाठी स्वतःच्या घरापासून अग्न्य गेला. मनीचं घर, नादिरचं घर, बरोबर आहे. त्याच्यानंतर ते दोघं नैऋत्य दिशेकडे गाडी चालवून हेमूला त्याच्या घरी भेटायला गेले. त्यानंतर त्या तिघांनी तिथून 11 किलोमीटर ईशान्येला आणि 3 किलोमीटर वायव्येला आणि शेवटी 11 किलोमीटर नैऋत्यला. म्हणजे आता हेमू, मनी, नादिर. मग आता बघा, मनी पासन जर हेमूकडे हे लोक आता कुठे आहेत? इथे आहेत. कुठे आहेत? इथे आहेत. मनी पासन तो आहे 5 वर, हेमूच्या घरापासून आहे 3 वर, कारण ही बाजू सारखी बसेल ना, आणि नादिरच्या घरापासून तर 3 आणि 5 म्हणजे गडबडच आहे. नादिरच्या घरापासून मोठीच आहे. जवळ काय आहे? 3. कोणाच्या घरापासून? हेमूच्या. पर्याय येतोय कुठला? दुसरा. जमलं? काहीच अडचण नाही. प्रसादने त्याच्या घरापासून सुरुवात करून उत्तरेकडे 8 किलोमीटर प्रवास केला. नंतर त्याने उजवीकडे वळून 5 किलोमीटर प्रवास केला. नंतर पुन्हा उजवीकडे वळून 4 किलोमीटर प्रवास केला आणि नंतर पूर्वेकडे 3 किलोमीटर प्रवास केला तर तो शेवटी डावीकडे वळाला आणि 2 किलोमीटर प्रवास केला. तर तो घरापासून किती किलोमीटर अंतरावर असेल? हीच मजा असते. यालाच म्हणतात प्रश्न. बघा आता, ठीक आहे, हे 4 2, 8 आणि 2 गेले 6, 8 वजा 2 6, ही बाजू किती भेटली? 6. हे 5 आणि 3, 5 अधिक 3 झाले 8. एक बाजू 6, दुसरी बाजू 8. 6 चा वर्ग 36, 8 चा वर्ग 64, वर्गमुळात 100. उत्तर काय यायला पाहिजे? 10. ठीक आहे, प्रश्नांची प्रॅक्टिस करा. नाही आलं की मला पुन्हा विचारा किंवा कमेंट मध्ये टाकून ठेवा. मी नंतर मग एखाद्या लाईव्हला ते प्रश्न घेईल. ठीक आहे, टिककर मराठीचा ऍप डाउनलोड करून घ्या. टिककर मराठीचा टेलिग्राम चॅनलला फॉलो करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत चला, व्हिडिओला शेअर करत चला. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या लेक्चरला. आता इथे थांबूयात. जय हिंद, बाय बाय, टेक केअर, हॅव अ ग्रेट डे, बी हॅपी, बी पॉझिटिव्ह, बी कॉन्फिडंट. सगळ्यांनी कमेंटमध्ये सांगायचं लेक्चर कसं वाटलं ते. ठीक आहे, ऑल द बेस्ट.